अरे भैया गणपती एवढेच राहिले का? बुकिंगचे गेले सगळे? हा का, मग किती माल आहे आता? एवढाच ना? हा का, कुणी आहे का गिरेक बिरेक याला? येतील ना? बर, भाव व्यवस्थित आहे ना? माल शिल्लक नाही राहायला पाहिजे बरं का? एक तर आता आज बसतील गणपती, उद्या काय नसता माल पडन. मग ताई कसे दिले हो गणपती? कसे दिले म्हणजे आता ते साईज वर राहते ना भाई. हा का, हो छान आहे गणपती बर का. हा गणपती किती लाव भैया सांग रे किंमत. 500 ला. हो का, काय कमी जास्त करणार दादा? तुम्हाला घ्यायचा कोणता आहे तर ठरवा आधी. मला तर तोच आवडला भाई. कोणता? त्याचा सारखाच आहे इथं. हा हा, सेमच सारखाच आहे. हो ना, तोच आवडला. रंग वेगळे राहतात त्यात. हा हा, आमची हे बी गेले भाई बाजारात, येतीनच ते आता. पण तो गणपती कोणाला देऊ नका बरं का? आहो घेतलं मी थोडासा भाजीपाला. बर, मग आले इकडं गणपती. हो म्हणले घ्यावा एखादा गणपती. तुम्हाला तर किती दिवसाचे भाई, तुम्हाला तर काही कळतच नाही. काय इतके दिवस झाले तुम्हाला, मी किती टाइम म्हणले गणपती बसवा गणपती बसवा, पण तुमचं लक्षच नाही. हा तू काय म्हणत राहते काय, तुला दिसले का तेव्हा म्हणत राहते काय गणपती बस. मग बरोबर आहे ना, तुला 7 वर्ष झाले म्हणजे तुला म्हणता नाही आलं का? अहो 7 वर्ष झाले, पण मग अजून पाळणा आला ना. मग म्हणलं चाल बाई दिसला गणपती, बा आलं मायवाल्या मनामध्ये लगेच गणपती बसून पाहावा. तुम्हाला एवढ्या टाइम म्हणले आपण गणपती बसू गणपती बसू, पण तुमचं बी काय तुम्ही मनावरच नाही घेते. अरे तिकडे अडचण आहे घरामध्ये, आपलं घर छोटं आहे, त्याच्यामुळे मग मी विचार करतो का नको बा बसू नंतर घर मोठं बांधल्यावर. अहो हा, पण मग आपण वर्षानुवर्ष त्या घरामध्ये राहतोच ना, छोटं का असा ना. मग आपण चालणारे फिरणारे आपण त्या घरामध्ये ऍडजस्ट करतो, आपण तिथे सबद होतो. आणि वर्षातून एकदा येणार गणपती बाप्पा, काय बसणार नाही का त्याच्यामध्ये? बरं आता कुठं बसल, कुठं बसवशील मला सांग, कुठं बसवशील? मग आता आहे ना आपल्या घरामध्ये ते पुढच्या वस्त्रीमध्ये खाते ना, त्याच्यामध्ये करू बसू ना, देवाऱ्याच्या बाजूला. त्याला डेकोरेशन करावं लागत. मग करू एक दिवसाने, काय होणार आहे? चाललंय ना, मला तर हाऊसच नाही गणपती बसवायची. काय चावळा त्या, असं थोडंच आहे. तू काही म्हणत असेल ना, मला तर हाऊस नाही. असं नका म्हणू भाई, तुम्हाला हे हाऊस नाही, हाऊस नाही ना कोणत्याच कामाची, त्याच्यामुळेच मलाही नाही. असं गल्लीतले लोक आहे ना, नाव ठेवू राहिले तुम्हाला सांगत आहे. काय माय मागून येईल, बायांचे पोट पाणी पिकलं, मला अजून काहीच नाही. मला असं वाटलं बाई, आज मला मन भरून मूर्ती पाहिली, मला पसंत झाली, म्हणलं श्रद्धा ठेवून पाहू, त्याच्या कृपेने आपल्या घरात पाळणा हललंच, एवढी मला पूर्ण गॅरंटी आली. म्हणून गणपती लगातार 5 वर्ष बसवा लागत बसू ना, असं काही नसतं, श्रद्धा ठेवायला लागते. 5 वर्ष बसवा, नाही तर आपण आहे तोपर्यंत बसवा. आपण असताना आपल्या पोरं झाले ते बसवतील, असं थोडंच आहे, श्रद्धा आहे आपली. तू काय वर्ष बसवशील आणि परत मध्ये परत दुसऱ्या वर्षा? नाही नाही, असं काही नसतं. गणपती बाप्पानी काय, गणपती बाप्पा बरोबर आपण असं अग्रीमेंट नाही केलेलं की तुम्ही मला ह्या वर्षी बसवल्यावर तुम्हाला वर्षानुवर्ष बसवायलाच लागल. साधा भोळा आहे बिचारा, तो विघ्न हरताय. अहो त्यांनी जर माझ्यावाला जर माझी मी श्रद्धा ठेवून जर त्यांनी जर माझी नवसपूर्ती जर केली आणि माझ्या घरामध्ये जर पाळणा जर हलवला तर मी त्याला मरेपर्यंत विसरणार नाही, मी त्याला बसवलच. बर चालेल चालेल. कोणता पास केला? मला तो भाई तो आवडला. कोणता? तो नाही. हा हा हा, काय ना हातात घेऊन कस काय छान आहे. थांबा मला चप्पल काढू द्या. चप्पल काढ, चप्पल काढ दे बर दादा, तेवढा गणपती त्यांना बघायला. हा हा, गणपती आवडला मला. वा 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 वा, किती छान आहे बघा. दर्शन घे छान आहे. चालू दे म्हणा 5 वर्ष. मला आवडलाय हा गणपती घ्यायचा आपल्याला. हा घेते ना? हो द्या ना. मग पैसे सांगितले ते 500 रुपये बोलले ना तुम्ही, 500 बोलले. अजून काय त्याला कमी नाही? अहो काय कमी ना, मी नको तिथं किती तंबाखूच्या पुड्यांना तुम्हाला रोजचे 100 रुपये लागत. गुटके सारखे त्या घोड्या वाणीने सारखं चबर 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 थोबाड चालूच राहते यांचं. आणि गणपतीच्या टायमाला जिथं श्रद्धा जिथं देव घ्यायचा देवाचा काय भाव करायचा असतो का? त्या खात्यात बसल का एवढा? अहो बसवल बरोबर मी. अगं खात्या बारीक आहे आपलं ते. नाही हा माझ्या मनात बसला म्हटल्यावर नंतर खात्यात पण बसल, मला हाच घ्यायचा गणपती. नुसकान करू? हा जाऊ द्या, काही नाही भाऊ देवात काय लहान मोठा पाहिजे. कसं नाही म्हणत
तिला आवडले आपण त्याचं नाही म्हणणं देवाची पण किंमत नाही करू राहिलं तेच बरं पाचशे पाचशे जाऊ दे मला आवडला हो हा किती का हो तुमच्या मनाला वाटत ना तो घ्या ना गणपती चांगले आपल्या हाताचा कलर राहतो हातानच बनवेल राहत नाही पोरग बनवित कलाकार त्यांच्या कलाकारीकडे त्यांच्या मेहनतीकडे पण लक्ष द्या ना बरोबर तुम्ही नुसतं त्या मूर्तीकडे मूर्ती म्हणून नका ना बघू पण त्यांनाही किती कष्ट करायला लागतात बारकाईनी कलरिंग करायला लागत कलरिंग वगैरे पोरग बनवता ना मग मी आम्ही घरचे घरीच कलरिंग करतो एकटं ह्या वर्ष करोनामुळे हे असं झालं गिराईक नाही काय नाही त्यामुळे मग थोडाच माल आहे आता एवढंच राहिलं का हा एवढा म्हणजे यातल्या आता निम्म्या ऑर्डरच्या आहेत ना काही आणि कोरोनामुळे यंदा हे सगळं बंद बंद आहे त्याच्यामुळे मग आम्ही पण जास्त माल बनवला आणि आता लॉकडाऊन मुळे सगळीकडे काय झालेलं आहे एक गाव एक गणपती मंदिरात बसून द्यायचं आहे का नाही मग त्याच्यापेक्षा आपल्या आपली पण इच्छा आहे आपण घरात बसू कोणाच्या घरात जाणं नको येणं नको काय नको आहे की नाही 10 दिवस मग हा कोरोनाला पण प्रतिबंध बसल मग आणि हा रोग पण वाढायचा नाही ना कोरोना बरोबर त्याच्यापेक्षा आपण घरात बसू प्रत्येक जण बर बसवला घेतला मी द्या पैसे तुम्ही तो आणले होते ना पैसे आता मला भाजीपाल्याला 200 रुपये गेले मग आता माझ्याकडे 250 उरले असे मग फोन पे द्या ना करून फोन पे करू का फोन पे चालू दादा चालेल काही फोन पे केला तर चालेल ना हो चालेल द्या मग फोन पे कर चल मग तिकडे चल ना पिशवी घ्या ना तुम्ही मी बाप्पाला घेते पिशवीत घालून घ्या असं मोकळा नको हा घेते ना असं घे पिशवीत घाल आहो एकदा आवाज तर द्या ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा चल खूप छान वाटलं बाई माझ्या आवडीचा गणपती मला भेटला चल बाई झाले आता एक तर गेला ते फोन पे करतील आता थोड्या वेळाने ते गावातलंच गिरायक ते ओळखीचं आहे आपल्या ते एवढा माल राहिला एवढा पटापटा जावा आपल्याला घरी गणपती बसवायचा आहे डेकोरेशन करावं लागेल जाऊन एवढा माल विकला पाहिजे बाई बर चल तू बस इथं मी जाते घरी बघा ते काय डेकोरेशनच हा व्यवस्थित विक बर का फक्त गणपती काही कमी जादा भाव करू नको जास्त आणि मला असं पडून राहील असं पण नको ठेवा हा एक तर शेवटचा दिवस आहे काल दुकान लावलेली नव्हती चालन चल जाऊ मग मी घरी हा ये लवकर आवरून घरी